चुकून जर चुलीवर ठेवलं ना काल म्हणून त्याचे पुन्हा असं बोललास तर कुद्या घालीन डोक्यात. टॉमी ए टॉमी ए टॉमी काय करते पिप्सी पिप्सी सारखंच आहे ना काळा काळा आणि गोड गोड. पिप्सी हा सिनेमा ज्याप्रमाणे नाव सिनेमाचं हटके आहे त्याचप्रमाणे या सिनेमामधली कथासुद्धा तितकीच हटके आहे. एका माशाची शोधाशोध असं खरं तर कथा म्हणायला हरकत नाही. ही कथा म्हणजे हे सिनेमाचं लेखन ज्यांनी केलं आहे सौरभ भावे माझ्यासोबत आहे. सौरभ, राजेश्री मराठीमध्ये खूप स्वागत सुरुवातीला. हॅलो. पिप्सी ज्याप्रमाणे सिनेमाचं नाव हटके आहे मी मुलांकडनं ऐकलं, कथासुद्धा तितकीच हटके आहे सिनेमाची, तुम्ही लेखन केलं आहे सिनेमाचं, सगळ्यात आधी मला पिप्सी या नावाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सिनेमाचं नाव हा माझ्यासाठी नेहमी गोंधळाचा विषय असतो. म्हणजे मला अशी 3-4 नावं सुचतात, मग हे का ते का. पण या सिनेमाच्या बाबतीत असं झालं की एक टेंटेटिव्ह टायटल होतं ते वेगळं. त्यानंतर जेव्हा आम्ही नावाचा विचार करत होतो ते नाव इतक्या ओघाने स्क्रिप्टचा भाग होतं की त्याच्यासाठी वेगळ्याने काही शोधावं नाही लागलं. तर यात बाळू नावाचं एक कॅरेक्टर, एक छोटा मुलगा आहे मस्तीखोर, तो त्याच्या बाबांच्या दुकानात कोल्ड ड्रिंक विकून घेऊन येतो, चोरून घेऊन येतो आणि आपल्या मैत्रिणीसोबत पीत असतो आणि बाबांना पत्ता लागत नसतो की कुठे गेलं वगैरे, हिशोब नसतो लागत. तर ते जे कोल्ड ड्रिंक आहे ते तुम्ही जर गावात गेलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की एका मोठ्या ब्रँडचं काहीतरी एखादं अक्षर बदलून बनवलेले ब्रँड्स असतात. तर मला असं वाटलं की या आडगावात ते ओरिजिनल तो ब्रँड नसेल आणि तो असा काहीतरी असेल ब्रँड. आणि ज्या गावात पाणीच नाही आहे तिथे हे कोल्ड्रिंक मात्र मिळतं. तर असे त्याला अनेक लेअर्ड अर्थ होते त्या नावाला. आणि त्याच बाटलीत मग तो ते मासा जेव्हा मिळतो तेव्हा ठेवतात, त्याला जपतात, त्यांना असं वाटतं की आपला मासा असाच आहे काळा काळा गोड गोड त्या पिप्सीसारखा. म्हणून त्याचं अत्यंत ओघाने त्या माशाचं नाव, त्या सगळ्या तिथल्या परिस्थितीचं चित्र आपल्याला दाखवू शकेल असं एकच नाव होतं आणि ते दॅट वॉज पिप्सी. म्हणजे कथा ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय अगदी वेगळी काहीतरी दिसते आणि त्याच्यात लहान मुलं धमाल करताना आपल्याला बघायला मिळतात. एकंदरीत सिनेमाच्या कथेबद्दल काय सांगाल आणि संपूर्ण लेखन प्रक्रिया कशी पार पडली? मुंबईतल्या चहाच्या टपरीवर सुचलेली गोष्ट आहे. माझा जो मित्र आहे डिरेक्टर या फिल्मचा रोहन देशपांडे, त्याने एक दिवस आम्ही लहानपणापासूनचे मित्र होतो 8वीपासून वगैरे, तर दोघं एकाच क्षेत्रात काम करतो. मग म्हटलं की एकत्र काहीतरी करूया, मग आम्ही अशा काही गोष्टीवर चर्चा करायचो. तर त्या एक दिवस येऊन तो म्हणाला, अरे लहान मुलांना असं सांगतात बघ राक्षसाचा जीव पोपटात असतो. तसं एखाद्या मुलीला वाटलं की आपल्या आजारी आईचा एलिंग मदरचा जीव हा एखाद्या माशात आहे आणि तिने जर तो मासा शोधायला सुरुवात केली, तिला तो सापडला, मग त्याला जपायचा प्रयत्न केला तर काय वगैरे. मी म्हटलं की थांब थांब, कसं हे मलाच कन्व्हिन्स होत नाही आहे, मी कसं म्हणू असं मला सुरुवातीला वाटलं. म्हटलं पण यार वाईट नाही आहे, आपण एकदा लेट स्लीप ओव्हर इट, विचार करूया. आणि मग विचार करायला लागल्यावर आम्हाला असं जाणवलं की हे जेवढं असं सरफेसवर दिसतंय तसं नाही आहे, त्याच्या खोलात बरंच काही असू शकतं जर आपण शोधलं तर. आणि मग ती प्रोसेस सुरू झाली शोधायची की तो मासा म्हणजे काय, माशाला जगायला पाणी लागतं, माणसालाही लागतं, मग ते पाणी नसलेल्या भागात हा स्ट्रगल कसा होईल, एटसेट्रा एटसेट्रा. आणि मग ती नॅचरली विदर्भात आम्ही सेट केली गोष्ट. आणि मग तो सगळा स्ट्रगल त्या माशाला जपायचा आणि मग त्यांचं एकूण भावविश्व लहान मुलांचं, की त्यांना ते खरंच वाटतं आहे की असं आहे, पण ते खरं आहे का. आणि एका पॉईंटला ते जर ऑडियन्सलाही खरं वाटलं तर इट्स लाईक अ सक्सेस. मग हे आपण मांडायचा प्रयत्न करूया आणि मग त्यातून हळूहळू त्या प्रश्नांची जी उत्तरं सापडली ती स्क्रिप्ट आहे. अगदी, म्हणजे नावाच्या मागे सुद्धा एक हटके स्टोरी आहे आणि त्यानंतर मुंबईच्या टपरीवर बसून खरं तर ही संपूर्ण कथा असली आहे. संपूर्ण जर्नी खरं तर एन्जॉयबल असते सिनेमाची, तुमचा अनुभव कसा होता? सुपर. कारण पहिल्यांदा सुचली तेव्हा असं वाटलं की अरे पण ही फार ही गोष्ट अशी तर होणार नाही ना, की खूप दुःखद वगैरे अशी फार. पण तसंही नाही झालं. लिहिता लिहिता आमच्या कॉन्शियसली हे डोक्यात होतं की लहान मुलांचं जग असल्यामुळे ते अगदीच बिलिवेबल आहे, त्यांची मजा मस्ती तीही त्यात चालूच राहील. सो इट हॅज बिकम अ व्हेरी एंटरटेनिंग फिल्म. आणि प्रत्येक गोष्टीत एक असं वाटतच असतं की अरे ती मुलं सापडतील ना, आपण तर लिहिली, मग ती मुलं खूप मस्त सापडली, त्यांची ऑडिशन पाहून मजा वाटली की अरे हे तर सापडले आपल्याला, मग तशीच ती जागा सापडली. आणि हळूहळू गोष्टी घडत गेल्या. मला वाटतं सिनेमा प्रोसेसची मजाच ती आहे की आपल्याला का सगळं अननोन उलगडत जातं आपल्यासमोर आणि देन सडनली वन डे यू हॅव द फिल्म इन फ्रंट ऑफ यू. 27 जुलैला सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, काय नेमकं सांगाल प्रेक्षकांना सिनेमाबद्दल? मला असं वाटतं की सिनेमाबद्दल काही सांगण्यापेक्षा मी हे म्हणेन की तुम्ही आवर्जून हा सिनेमा पहा
कारण खूप मनापासून लिहिलेला आणि असा सिनेमा समोर आणण्यासाठी एक खूप चांगला प्रोड्युसर मिळणं सापडणं त्यांनी तो सिनेमा तुमच्यासमोर आणणं आणि आपण जे नेहमी म्हणतो की कंटेंट रिच सिनेमा आहे मराठी त्यातला हा एक सिनेमा आहे त्यामुळे तुम्ही तो आवर्जून बघा. एक छानशी गोष्ट आहे लहान मुलांना आपण बेड टाईम स्टोरीज सांगतो तशा प्रकारची गोष्ट आहे पण तरीही खूप काही सांगून जाणारी त्यामुळे हा सिनेमा पहा. मी या सिनेमाविषयी नेहमी म्हणतो की लहान मुलांची मोठी गोष्ट आहे म्हणून हा सिनेमा नक्की पहा आणि 27 जुलैला सगळ्या कुटुंबांनी जाऊन हा सिनेमा आवर्जून पहा. अगदी म्हणजे लहान मुलांची मोठी गोष्ट सांगणारा हा सिनेमा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. तुम्हीसुद्धा सिनेमा नक्की बघा कारण मीसुद्धा हा सिनेमा बघण्यासाठी तितकीच एक्सायटेड आहे. कसं बोलायचं रे तुझ्याशी? मी आत नाही येऊ शकत, तू बाहेर नाही येऊ शकत, कानच नाही येत. जाऊ दे.